खेलत जाता है टेनिस क्रिकेट डॉट इन ची टीम मात्र पुनः सज्ज है। आमचा साथी समालोचक क मेडिसर आणि स्कोरर मित्र विराज परब विराज गायकर हा मात्र सज्ज झाला। दुसऱ्या सेकंड राऊंडचा दुसरा सामना आपण पाहतोय, एका बाजूला बदलापुरा तर दुसऱ्या बाजूला कर्जत, तर तव्या मैदानाकडे तर विनंती करतोय रघुनाथ काका जोशी आपण या मंचावरती या। सामन्याला सुरुवात केली जाईल गोलंदाजी मार्क वरती, गोलंदाज येतोय कुलगाव संघाचा सुदर्शन हा गोलंदाज, स्ट्राइकिंग एंडला बॅट्समन गणेश, नॉन स्ट्राइकिंग एंडला साई, ही जोडी शेलू संघाची मात्र आपण पाहतोय। सुदर्शन मात्र सज्ज झालाय मेमेंटरी पावप्लेचा पहिला षटक हाताळतोय, चार षटकांचा सामना आहे, सज्ज झालाय पहिला चेंडू घेऊन स्ट्राइकिंग एंडला गणेश, शॉर्ट पिच चेंडू होता, या वेळेस भिरकावून द्यायचा प्रयत्न नक्कीच केला गेला आहे, परंतु आपण आम्हाला सांगतायत स्वेअर मारा, 110 मात्र दिली जाईल, 110 मात्र श्री गणेश होत आहे शेलू संघाचा एक या धाव संख्येनं, एक धाव नक्की जोडली जाते धाव फलका भरती। यावेळेस फटका खेळला या सेकंड आणि या थर्ड स्लीप मध्ये, चांगलं क्षेत्ररक्षण होतं, निदाब चेंडूची सांगता होईल या ठिकाणी, या निदाब चेंडू होतोय गोलंदाज सुदर्शन याचा पहिला, तर कालच्या दिवसामध्ये क्वार्टर फायनलचा सामना रंगला होता, एका बाजूला शिवशक्ती वंजारपाडा तर दुसऱ्या बाजूला जय गणेश वंजारपाडा, नक्कीच सकाळी आलो तर इथे चर्चा चालू होती या कालच्या क्वार्टर फायनलमध्ये कोणता संघ मात्र विजयी झाला, परंतु सांगायला हे आवडेल की कोणता संघ नाही तर वंजारपाडा गाव विजयी झालाय। आणि या ठिकाणी येतोय चौकार, चौकारच्या सहाय्याने मात्र धाव फलक 5 या अंकावरती जाऊन पोहोचलंय, 5 धाबा चौकारच्या सहाय्याने मात्र धाव फलक। पंचांकडे अपील, परंतु पंचांनी अपील पेटन लावल्या खराब पैकी, त्या ठिकाणी पाहायला मिळते डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षकाच्या मार्फत झाला, परंतु एकदम नक्कीच मिळेल या एका धाबेनं मात्र धावफळक 6 या अंकावरती जाऊन पोहोचल्या। या भव्य दिव्य स्पर्धेमध्ये येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याचा मान सन्मान निश्चितच या मंचावरती केला जाईल, चांगली स्पर्धा प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे, स्वर्गीय सुदामदादा पेमाऱ्या व स्वर्गीय प्रवीणदादा पाटील स्मृती चषक पर्व पहिल्या, यावेळेस अबाई सबर त्या ठिकाणी टिपली जाते जेल आणि बॅट्समन साई मसनेचा संपेल केल, पहिला झटका पहिला गाडी गाळत होता शेलू संघाचा साई मसनेच्या स्वरूपात, पहिली विकेट मैदानाच्या बाहेर, कम ऑन डीजे। साया अंकावरती साई मसनेच्या स्वरूपात पहिली गोल्डन विकेट मैदानाच्या बाहेर पाहायला मिळते, न्यू बॅट्समन मैदानामध्ये निलेश, स्ट्राइकिंग गेंडला स्ट्राइकिंग गेंडला गणेश जोडिया, हुंडावच्या भूमिकेत गेलेला निलेश स्ट्राइकिंग गेंडला स्ट्राइकिंग गेंडला
गणेश ही जोड़ी शेलू संघाची मात्र गोलंदाजी मार्ग वरती सज्ज गोलंदाज सुदर्शन कुलगाव चा एक उत्कृष्ट गोलंदाज ब्लॉकल चेंडू टाकला जातो आहे त्या ठिकाणी सुरेख रनिंग बिटवीन द विकेट मनाविला गेला एक चोटी धाव नक्कीच घेतली जाते तफलक सात या अंकावरती पहिला तर पहिल्या षटकाचा इथे खेल समाप्त होता है मोमेंटरी पॉवर प्लेचा षटक मात्र कंप्लीट केलं जातंय गोलंदाज सुदर्शनच्या मार्फत दाभाकरची केल्यात सात एक गडी मात्र त्याने गमावला आपल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी आतापर्यंत गेली सात धावा मात्र एकवडल्यात शेलू संघाने एक गडी मात्र गमावला मोठी विकेट मात्र मैदानाच्या बाहेर गेली साई मसनेच्या स्वरूपात चांगला जेल त्या ठिकाणी पाहायला मिळाला क्षेत्ररक्षकाच्या मार्फत तर चला कुलगाव संघ जास्त बेल घेऊ नका आपण लगेच क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे आपले स्ट्राइकी गेंडला बॅट्समन निलेश असेल ना स्ट्राइकी गेंडला गणेश हिजोडिया या गोलंदाजी मार्क वरती दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज येतोय कुशल गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती येतोय पहिल्या सामन्यामध्ये पहिला तर संघर्ष करताना पाहिलं आपण कुलगाव संघाला चांगला सामना मात्र शेवटच्या चेंडूपर्यंत संघर्ष पाहायला मिळाला वडवली या संघाच्या वडवली आडिया कुलगाव या दोन संघादरम्यान पण संघर्ष पाहिला एक चेंडू दोन धावसंख्येची गरज असताना मात्र सामना विजयी झाला तो कुलगाव संघ मात्र या दुसऱ्या फेरीमध्ये येऊन पोहोचला यावेळेस दुसऱ्या षटकाला सुरुवात केली जाते खुशाल हा गोलंदाज येतोय पहिल्या चेंडूवरती फटका केलाय नक्कीच पंचा नाम आम्हाला सांगितलंय की नो चेंडू प्लस मिळतील त्या चार धाबा या धावफलकावरती टोटल पाच धाबा नक्कीच जोडल्या जातील पाच धाबे ना मात्र धावफलक जाऊन पोहोचेल बारा धाबा नक्कीचा येणारा चेंडू असेल फ्रीट आणि या फ्रीट चेंडूवरती संधी आली फलंदाज निलेश याला मुक्तपणे खेळण्याची नक्कीच मोठा फटका मारण्याचा प्रयत्न त्याला करावा लागेल आपल्या संघासाठी संघर्ष मात्र मैदानामध्ये करायचा कारण की आतापर्यंत बारा धाबा एकवडल्यात शेलू संघानं दुसऱ्या षटकाचा खेळ मैदानामध्ये चालू आहे खुशाल हा गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती सज्ज फ्री चेंडूवरती फटका केला या मिड ऑनला चेंडू जाईल वन बाउन्स मिळतील त्या चार धाबा कबड्डी याच्या उकाड्याचं सारण मात्र धावफलक सोळा या अंकावरती नक्कीचा चेंडूवरती मोठा फटका मारण्याचा प्रयत्न झाला परंतु चार धाबा नक्कीच अर्जित झाल्यात निलेशा फलंदाजासाठी सोळा धाबा धावफलकावरती दुसरा चेंडूवरती फटका केलाय स्टँड अँड डिलिव्हरी करण्याचा प्रयत्न हवाई सबर टिपली जाते त्या ठिकाणी जेला संपेल निलेश या बॅट्समनचा केल बॅक टू द पवलियन दुसरी विकेट मैदानाच्या बाहेर निलेशच्या स्वरूपात झटका बसते मास्टर चांगली कामगिरी चांगला संगीत वाजवलं जात आहे या वेळेस नवीन बॅट्समन मैदानामध्ये भास्कर मात्र जातो मागच्या मॅचचा हिरो भास्कर या वेळेस मैदानामध्ये गेलाय दोन विकेट मात्र गमावल्यात शेडू संघानं यावेळेस फटका केला गणेशच्या बॅट मधून चांगली झेल टिपली जाती फलंदाज बाद बॅक टू बॅक तिसरा झटका बसतोय तो शेलू संघाला गणेशच्या स्वरूपात कमांडी सुरज
चांगली गोलंदाजी कुशाल्याची पाहायला मिळतोय। बॅक टू बॅक दोन विकेट कमावल्या, तिसरा विकेट घेणार का हा गोलंदाज, विकेट हॅट्रिक पूर्ण करणार का? परंतु चांगला चेंडू टाकला जातोय, पंचांचा बोट आकाशाकडे, नक्कीच या ठिकाणी विकेट हॅट्रिक पूर्ण होती है। गोलंदाज कुशल याची चांगली कामगिरी, मैदानामध्ये चमकतोय हा गोलंदाज। कमांड डीजे कुशाल या गोलंदाजाच्या 16 धाव संख्येवरती जखडून ठेवलंय शेलू संघाला। आतापर्यंत चार गडी मात्र गमावल्यात। या वेळेस फटका खेळलाय राजूच्या बॅट मधून अबाई समोर होत्या, परंतु चेंडू थांबणार नाहीये, चेंडू जाईल शतरक्षकाच्या डोक्यावरून। सहा धावेंसाठी येतोय खणखणीत मल्टी हिट षटकार, कबड्डी जय सुराज। येतोय 22 धावा तर फलकावरती लागल्या जात आहेत। दुसऱ्या षटकाचा खेळ मैदानामध्ये चालू आहे। कुशाल हा गोलंदाज मात्र गोलंदाजी करतोय। शेवटचा चेंडू असेल त्याच्या षटकातील, शेवटचा चेंडू घेऊन मात्र सज्ज होतोय स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन राजू, नॉन स्ट्रायकिंग एंडला भास्कर इजोडिया। चेंडू संघाचे आपण मैदानामध्ये पाहतोय, शेवटचा चेंडू आणि या शेवटच्या चेंडूवरती किती धाबा कुटणार राजू हा फलंदाज। या वेळेस नक्कीच लेग बाईच्या स्वरूपात मिळती एकदा, एका धावेनं धाव फळक 23 या अंकावरती जाऊन पोहोचलंय। दोन षटकांचा इथे खेळ संपलाय, 23 धाबा धाव फलकावरती आहेत। पाण्याची आवश्यकता असेल तरच पाणी मैदानामध्ये पुरवायचंय। लगेच सामन्याला सुरुवात करा कुलगाव संघ, कमांड इज आहे। कुलगाव संघ क्षेत्ररक्षण सजून घ्या, 23 धावा मात्र धावफलकावरती लागल्या जात आहेत। शेलू संघाच्या दोन षटकांचा खेळ संपला, उर्वरित दोन षटकांचा खेळ बाकी आहे। आणि या नक्कीच शिवशक्ती वंजारपाडा संघ मात्र या ठिकाणी उपस्थित होता। चला कुलगाव संघ जास्त वेळ घेऊ नका, स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन तिसऱ्या षटकाला सुरुवात केली जाती आहे। राजू मात्र आहे स्ट्रायकिंग एंडला, नॉन स्ट्रायकिंग एंडला भास्कर इजोडिया। अजून या मैदानामध्ये पाहता शेलू संघाची अविनाश गोलंदाज, गोलंदाजी मार्क भरती येतो। पहिल्या तर पहिल्या सामन्यामध्ये ज्यानं मॅन ऑफ द मॅचचा किताब फटकावला तो अविनाश मात्र गोलंदाजी मार्क वरती येतोय। चांगली फटकेबाजी त्याच्या मार्फत पाहायला मिळाली, गोलंदाजी सुद्धा चांगली पाहायला मिळाली पहिल्या सामन्यामध्ये।
तिसऱ्या षटकासाठी अभिनाश हा गोलंदाज, मात्र गोलंदाजी मार्क वरती क्षेत्ररक्षण मात्र सजावलं जात आहे कुलगाव संघाच्या मार्फत। तिसऱ्या षटकाला केली जाती आहे सुरुवात, पहिला चेंडू घेऊन सज्ज होता है अविनाश हा गोलंदाज। स्ट्रायकिंग एंडला राजू, स्ट्रायकिंग एंडला भास्कर 23 धावा धावफलकावरती शेलूस संघाच्या। तिसरा षटकाला सुरुवात, पहिला चेंडू अविनाश हा गोलंदाज। अकुट टप्प्याचा बॉल आहे, त्याला पाठवलाय ऑन साइडला, नक्कीच मिळतील त्या 4 धावा। कम ऑन डीज, थँक यू डीजिया। चौकाराच्या सहाय्याने धावफळक 27 धावा, मात्र धावफळकावरती लागल्या जात आहेत शेलू संघाच्या। चांगली बॅटिंग पाहायला मिळते आपल्याला मैदानामध्ये राजूच्या मार्फत, संघाला सावरतोय राजू हा फलंदाज। अडचणीमध्ये सापडलाय शेलू संघ, 4 विकेट मात्र गमावल्यात। यावेळेस अबाई सपर राजूच्या बॅटमधून या ठिकाणी यष्टी रक्षक टिपतोय जेल, नक्कीच या ठिकाणी राजूचा संपेल खेळ। झटका बसतोय 5वा शेलू संघाला राजूच्या स्वरूपात। कमांडीचा न्यू बॅट्समॅन मैदानामध्ये प्रभातला पाहतोय आपण, स्ट्रायकिंग गेंडला भास्कर, स्ट्रायकिंग गेंडला न्यू बॅट्समॅन मैदानामध्ये गेलाय प्रभात। गोलंदाजी मार्क वरती अविनाश, या प्लेस ब्रह्मास्त्राचा वापर करून काढलाय चेंडूला भास्कर या फलंदाजानं, नक्कीच एकदा मिळेल एका धावेनं मात्र धावफळक। 28 धावसंख्येवरती जाऊन पोहोचेल, आत्तापर्यंत 28 धाबेवरती रोखलाय कुलगाव संघानं। चांगली गोलंदाजी झाली आहे, तिसऱ्या षटकाचा खेळ मैदानामध्ये चालू आहे। 3 चेंडू मात्र फेकले आहेत अविनाश या गोलंदाजानं, 5 धाबा मात्र खर्ची केल्या, ते गडी मात्र गमावलाय। चांगली गोलंदाजी करतोय, 3 चेंडू मध्ये 5 धाबा खर्ची करून एक गडी मात्र गमावलाय। स्ट्रायकिंग गेटला प्रभात पहिला चेंडू फेस करतोय, 4th चेंडू घेऊन सज्ज अविनाश हा गोलंदाज। फटका खेळलाय प्रभातच्या बॅट मधून, क्षेत्ररक्षक धावत्या परंतु त्याच्या आवाके बाहेर चेंडू जाईल, 4 धाव्यांसाठी येतो म्हणून बाउन्स अर्धरूप, 4 धाबा कबड्डी। फळक 32 अंकावरती 32 धाबा शेळू संघाच्या, मात्र धावफळकावरती अविनाशला मात्र चोप दिला जातोय। 4 चेंडू चा खेळ संपला, 5वा चेंडू फटका केला आहे अबाईचा बरत्या ठिकाणी, चांगली कामगिरी यष्टी रक्षक मात्र टिपतोय जेल, प्रभात या बॅट्समनचा संपेल खेळ। बॅक टू द पवलियन, प्रभातला इथं माघारी यावं लागेल। कमांडी ठरतायत, तर कधी कुलगाव संघाचे गोलंदाज बॅट्समन वरती हवी ठरतायत। चांगला खेळ मैदानामध्ये दोन्ही संघाच्या मार्फत, संघर्ष मैदानामध्ये पाहतो, एका बाजूला बदलापूर तर दुसऱ्या बाजूला कर्जत, तर एका बाजूला शेलू तर दुसऱ्या बाजूला
कुलगावा संघ या वेळेस फटका केला आहे त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. थोडीशी गाई गडबड नक्कीच केली जाते आणि या गाई गडबडचा फायदा मिळतोय. चार धाबे ना चौकार येतोय. कमांड इज तीन षटकांचा इथे खेळ समाप्त होतोय. धाव फलका प्रति धाबा आहेत 36 धाबा. चांगली धाव संख्या मात्र एकवडली आहे आतापर्यंत शेळू संघाने. तिसऱ्या षटकामध्ये पाहिलं तर 13 धाबा खर्ची केल्यात गोलंदाज अविनाशानं. 2 विकेट मात्र कमावल्यात. चांगला फटका गणेश तरेच्या बॅट मधून पाहायला मिळाला. यावेळेस स्ट्राइकी गेंडला भास्कर असेल. धाव फलका प्रति धाबा आहे 36. तेरा धाबा या षटकामध्ये खर्च केल्यात. छत्तीस धाबा धाव फलका प्रति आहे. 3 षटकांचा खेळ संपलाय. उर्वरित 1 षटकाचा खेळ बाकी आहे या इनिंगच्या शेवटचा आणि अंतिम षटक घेऊन गोलंदाज मात्र गोलंदाजी मार्क वरती येतोय. कुलगाव संघाचा सिद्धेश हा गोलंदाज अण्णामारीचा षटक हाताळण्यासाठी कर्णधारानं मात्र सिद्धेश या गोलंदाजाच्या हातात चेंडू सोपवलाय. स्ट्राइकी गेंडला बॅट्समन भास्कर. नॉन स्ट्राइकी गेंडला गणेश. ही जोडिया शेलू संघाची मैदानामध्ये पहिला चेंडू सिद्धेश हा गोलंदाज तयार होतोय पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज. पहिल्या चेंडू पडती चांगला फटका सजवला एक्स्ट्रा कवरला. त्या ठिकाणी या धावचीची संधी आहे. डेंजर झोन कडे फलंदाज गणेश पाहायला मिळतोय. सुरक्षित पपिंग क्रीज मध्ये पोहोचला जातोय. नक्कीच 2 धावा मिळतील. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल. 2 धावे न मात्र धाव फलक जाऊन पोहोचेल. 38 या अंकावरती 38 धाबा धाव फलकावरती लागला जात आहे. शेलू संघाच्या चौथ्या षटकाचा खेळ मात्र चालू आहे मैदानामध्ये. पहिल्या चेंडूवरती 2 धावा नक्कीच अर्जात झाल्या. दुसरा चेंडू केवळ सज्ज होतोय गोलंदाज सिद्धेश. यावेळेस फटका केलाय नजाकत बरा स्ट्रोक पाहायला मिळतोय. गल्ली मधून चेंडूला पाठवलाय. 4 धाबेंसाठी येतोय भास्कर ब्रँड चौकार. चौकारचं सांगणं मात्र धाव फळक 42 या अंकावरती नक्कीच. तिसऱ्या षटकापासून मात्र संघाला सावरण्याचा प्रयत्न करतोय भास्कर. आतापर्यंत 42 धाबा मात्र धाव फलकावरती लागल्या जात आहेत. अडचणीमध्ये सापडला होता 2 षटकांमध्ये शेलू संघाला. त्याला मात्र सावरल्या. यावेळेस फटका खेळण्याचा प्रयत्न झालाय नक्कीच. मिडो आपला चेंडू दुसऱ्या धाबेचा प्रयत्न. धावचीची संधी पंचांकडे अपील केली जाते. नक्कीच पंचांच्या मार्फत रिव्ह्यू घेतला जातोय. डिसिजन मात्र पेंडिंग असेल. तुमच्यापर्यंत जो निर्णय असेल तो नक्कीच क्लबला जाईल. नक्कीच डिसिजन मात्र नॉट आउट असेल बॅट्समन. दोन धावा नक्कीच या चेंडूवरती अर्जित होतील. नॉट आउट या 46 धाबा या 2 धावा मात्र ऍड केल्या जातील. धाव फलकावरती 3 चेंडूंचा खेळ संपलाय. उर्वरित 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. शेवटचा अंतिम षटक सिद्धेश हा गोलंदाजा चालतोय. स्लॉगवरचा षटक अण्णामारीचा षटक 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. भास्कर ऑन स्ट्राईक चौथा चेंडू. यावेळेस बिग हिट मारण्याचा प्रयत्न नक्कीच केला जातोय भास्करच्या मार्फत. नक्कीच मोठी धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न करतोय भास्कर. परंतु
बिटोवन चेडू एस टी रक्षाच्या हातात विसावला जातोय. निर्धाव चेडूची सांगता बोईला, चार चेडूंचा खेळ संपला, दोन चेडूंचा खेळ बाकी आहे. गोलंदाज सिद्धेश गोलंदाजी मार्कवरती पाचवा चेंडू, यावेळेस फटका केलेला स्टँडर्ड डिलिव्हरी आहे. त्या ठिकाणी टिपली जाते जेल, एक्स्ट्रा कव्हरला मात्र टिपली जाते एस टी क्षेत्ररक्षकाच्या मार्फत जेल. संपेल बॅट्समन भास्करचा खेळ, बॅक टू द पवलियन. भास्करला यावं लागेल यावेळेस माग. शेवटचा चेंडू आहे, शेवटचा चेंडू यावेळेस फटका केल्याचा होता. ठिकाणी स्क्वेअर लेगला मात्र मारण्याचा प्रयत्न झाला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न धावचीच्या स्वरूपात, नक्कीच फलंदाज बाद दुसऱ्या धावेसाठी येतोय. माघारिया गणेश झटका बसतोय शेडू संघाला, कमांड डीज आहे. चोवीस चेंडू आणि या 46 धावसंख्येची गरज आहे विजयासाठी. या सेकंड इनिंगसाठी मी आमंत्रित करतोय धावतो वर्णन ऐकणार आहोत मॅडिसर. या आपण तो धन्यवाद निशांत मागडे. पुढे एकदा तमाम लाडक्या प्रेक्षकांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत या संध्याकाळच्या सत्रामध्ये. स्पर्धा पण पाहतो जय भवानी क्रिकेट संघ मानिवली आयोजित स्वर्गीय सुदामदादा पेंबारे व स्वर्गीय प्रवीणदादा पाटील स्मृती चषक 2022 हे पर्व पहिलं आणि या पर्व पहिल्यातील दिवस क्रमांक दुसरा आपण पाहतोय आणि या दुसऱ्या दिवसातील दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना. एका बाजूला गावदेवी कुळगाव आणि दुसऱ्या बाजूला जय कोलंबो माता शेलू. 46 धाबा पूर्वार्धामध्ये आपण पाहिलं तर 45 धाबा नोंदवल्या शेलू टीमने आणि 46 धाबांचं टार्गेट या मॅच मध्ये.
षटक क्रमांक पहिला आपण पाहतो। भास्कर बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज, आघाडीचा फलंदाज आपण पाहिला तर एका बाजूला तेजस ठाकरे ऑन अ स्ट्राइक आणि दुसऱ्या बाजूला नॉन स्ट्राइक एंडला सुदर्शन जाधव। गेम ऑन, व्हेरी फर्स्ट बॉल, पहिलाच बॉल आपल्याला पाहायला मिळतोय। राजेश पोईरा मला सांगत असताना आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू पिचिंग झाला। मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर तेजस ठाकरे पूर्णपणे निराश झाले, एक या धावसंख्येवरती धावबाद झाले होते, परंतु आता मैदानाच्या आतमध्ये महत्वाच्या मॅच मध्ये चांगला खेळ त्याला करावा लागेल। 46 धावांचं टार्गेट असताना आपण पाहतो पहिला चेंडू अगदी दिशाहीन आला, आउटसाइड ऑफ स्टंप आपण पाहिला चेंडू आणि भास्करला मात्र दंडित केलं गेलं। अत्यंत चांगली स्पर्धा, भव्य दिव्य ट्रॉफीज तुम्ही पाहू शकाल, आयोजन आणि नियोजन अतिशय शिस्तबद्ध पाहायला मिळतंय। दिवस क्रमांक दुसरा आपण पाहतोय, यावेळेस दर्जेदार होते, धावा सुद्धा चांगलाच मिळतील तेजस ठाकरेच्या बॅट मधून, चेंडू सीमा रेषेपार, रन्स मिळतात 4 हा चौकार। नक्कीच एकच ध्येय मैदानाच्या आतमध्ये प्रत्येक संघासमोर असतं, अगदी म्हटलं जाताना ध्येय तुम्हाला गाठायचं असेल तर यशाच्या उंच शिखरावरती जायचं असेल तर स्वप्नांचा पाठलाग तुम्हाला करावा लागतोय। दोनच पर्याय तुमच्या समोर असतात, उजेडणारी प्रत्येक सकाळ तुमच्या समोर दोन पर्याय ठेवते, अगदी झोपेत तुम्हाला स्वप्न पाहिजेत नाहीतर उठून त्या स्वप्नांचा पाठलाग करायचा आहे, आणि या मॅच मध्ये जिंकायचं असेल तर तुम्हाला पाठलाग या 46 धावांचा करावा लागेल। 5 धावा धावसंख्येमध्ये आपण पाहतोय टीमची टोटल या वेळेस 5 अंकावरती आहे 46 धावांचा पाठलाग करत असताना राऊंड विकेटने भास्कर। यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहतोय कदाचित पंच यावेळेस सांगतात की दिशाहीन गोलंदाजी आहे भास्करची, अगदी वन्स अगेन या षटकात येईल दुसरा स्वेअर चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय। धावसंख्या धावफलकामध्ये यावेळेस 6 धावा, अत्यंत चांगली मॅच तुम्हाला पाहायला मिळेल कारण प्रतिस्पर्धी संघ अगदी निसरता विजय मागच्या मॅच मध्ये त्याने संपादित केलं। एक चेंडू दोन धावांची गरज असताना तो सामना गावदेवी कुलगाव टीमने जिंकला। यावेळेस आपण पाहतो भास्कर तयार, पुन्हा एकदा तोच फटका आपल्याला पाहायला मिळत होता, परंतु यावेळेस कदाचित यावेळेस चेंडू पाठचा संपर्क पाहायला मिळाला नाही। हा फटका खेळण्यासाठी आपण पाहिल्यानंतर चेंडूची नजर तुमची तीक्ष्ण असायला हवी, जेणेकरून दुधारी तलवार तुम्हाला चालवायची आहे, स्विच हिटचे फटके तुम्हाला खेळायचे तर कदाचित नजर तुम्हाला अगदी बॉलच्या व्यवस्थित आपण पाहिलं तर गोलंदाज जेव्हा बॉलिंग ट्रॅकवरती येतात तेव्हा मात्र टप्पा पडतो कुठे यावरती तुमचं लक्ष असतं फार गरजेचं। यावेळेस आपण पाहतो फलंदाज लागेल, वर कॅच, फलंदाज होईल बॉल आणि पहिला धक्का लागेल असणार बिग विकेट बिग लॉस। पुन्हा एकदा आपण पाहतोय धक्का क्रमांक पहिला ज्या मागच्या मॅच मध्ये टँगोचा सर्वात लागला होता, आता देखील आपण पाहतोय तेजस ठाकरेला मात्र परतावं लागतंय फर्स्ट विकेट डाऊन। पण तेजस ठाकरेच्या बॅट मधून पाहिला, त्यानंतर दोन चेंडू स्वेअर पाहिले, परंतु भास्करला माहिती आहे इथे कमबॅक करावा लागेल, जरी चौकार आला असेल तरी 46 धावा म्हटलं ना 4 षटकामध्ये मुबलक आहेत, परंतु त्या धावांचं संरक्षण त्यांना करायचं आहे आणि संरक्षण करत असताना आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षणाची 7 लाभणं तितकंच गरजेचं आहे आणि ते लाभत असताना काय झेल टिपला अप्रतिम। धावसंख्या धावफलकामध्ये 6-1 गोलंदाज तयार, पुन्हा एकदा ओव्हर द विकेट ने सिद्धेश राऊतसाठी हा बॉल आपण पाहतो पॉईंटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय, एकदा भन्नाट वेगाने चित्त्याच्या चपलाईने एकवटली जाते, जबरदस्त घमासान युद्ध तुम्हाला पाहायला मिळेल। 24 बॉल मध्ये 46 धावांची गरज असताना आपण पाहतो दोन्ही संघ अतोनात प्रयत्न करतात, दोन्ही संघाला जिंकायचंय। एका बाजूने आपण पाहिलं तर जांभूळकर संघ पुढे सरकला तिसऱ्या फेरीमध्ये, तर जांभूळ संघाच्या अगेन्स्ट कोणता संघ खेळेल गावदेवी कुळगाव की त्याला फाईट करणारा हा जय कोलंबो माता शेलू संघ। दोन्ही संघ एकाच ताकदीचे आहेत, एका संघाला त्याने बीट केले या मॅच मध्ये या स्पर्धेमध्ये, ते दोन संघ आमने सामने आपण पाहतोय। यावेळेस पुन्हा एकदा पंचांकडे स्ट्रॉंग अपील आणि कदाचित पंचाने लाईन ओळखली
अगदी दिशा देखील पाहिली असेल, हाइट फॅक्टर, लेग बिफोर विकेट साठी मात्र हे अगदी तपासले जाते। जेव्हा जेव्हा अगदी मिडल स्टंप वरती चेंडू असेल तर कदाचित हाइट फॅक्टर देखील तितकंच ओळखणं फार गरजेचं असतं आणि हे राजेश भोईर सरांनी ओळखले आणि संघ रचना केली एक बायज। अवांतर धाव इथे मिळते संघाच्या खात्यामध्ये, ती धाव जोडली जाईल आणि आठ धावांचा फलकावरती मॅच जिंकायची आहे। विजयाच्या अनुषंगाने आपण पाहिलं तर दोन्ही संघ भरपूर प्रयत्न करतात, मेहनतीची पराकाष्ठा तुम्हाला करावी लागेल। मन मनगट आणि मस्तक या तिहेरी संगमाच्या आधारावरती तुम्हाला इथून चांगला खेळ करावा लागेल। जबरदस्त गोलंदाजी, कमबॅक केलाय गोलंदाज भास्करने। खोलवा टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा ब्लॉक केलाय फलंदाज होईल बाद, सिद्धेश राऊतला परतावं लागतंय आणि धक्का क्रमांक दुसरा लागत असताना यावेळेस आपण पाहतोय विकेट सोडत असताना सिद्धेश राऊत बॅक टू द डगआउट, वन मोर विकेट डाऊन, गाव देवी कोगाव टीमला लागणारा हा दुसरा 440 का फलंदाज बाद। चौकार तेजस ठाकरेच्या बाट मारून आला, त्यानंतर पुन्हा एकदा चेंडू स्वेअर आला आणि इथे कमबॅक करत असताना भास्करने लाजबाब षटक हाताळलं। अत्यंत चांगली गोलंदाजी अद्यापपर्यंत आपण पाहिलं तर 2-5-8 धावा फलकावरती आहे। म्हटलं जातं ना, दिवा नाही रात्र बदलते, स्वप्न नाही वाद बदलते, नशीब बदलो नाही बदलो परंतु वेळ मात्र नक्की बदलते आणि हे दाखवून दिले गोलंदाज भास्करने। शेवटच्या क्षणाला मात्र चांगली गोलंदाजी त्यांनी केली आहे। धावा संख्या फलकावरती 8 धावा आणि आता मात्र 46 धावांची गरज असताना आपण पाहतोय येणारे 18 चेंडू आणि 38 धावांची गरज। कमबॅक करावा लागेल फलंदाजी करत असताना, ठोसा ठोस उत्तर द्यावं लागेल गावदेवी कुळगाव टीमला। परंतु गोलंदाज जर इथे हबी झाला, एखादा गोलंदाज पुन्हा एकदा भास्कर सारखी जर गोलंदाजी झाली तर पुन्हा एकदा कमबॅक करताना जय कोलंबो माता शेलू संघ इथे या मॅच मध्ये अग्रेसर ठरेल। गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतो षटक क्रमांक दुसरं आणि निलेशच्या कांद्यावरती अत्यंत चांगला षटक आपल्याला पाहायला मिळेल, यात मात्र शंका नाही आहे। आणि फलंदाजी मध्ये आपण पाहिलं तर एका बाजूला जरी एक बाईक मॅन बाद झाला तरी दुसऱ्या बाजूला बायकर मॅन सुदर्शन जाधव मैदानाच्या आतमध्ये आणि त्याला साथ देण्यासाठी तेजस मेहर येतात। नॉ स्ट्राईक एंडला लेफ्ट अंडर बॅट्समन, स्ट्राईक एंडला राईट अंडर बॅट्समन ऑन स्ट्राईक सुदर्शन जाधव, गोलंदाज निलेश साठी सज्ज असतील। उंची जास्त लांबी आपल्याला पाहिजे, लांबी देखील जास्त पाहायला मिळते चेंडूनंतर यावेळी सी मेरीशतर रन्स मिळतात 6 हा षटका। पहिल्या षटकामध्ये आपण पाहिला तर शेळू संघ मैदानावरती या मॅच वरती हावी होत होता, परंतु आता इथे सुदर्शन जाधवने दाखवलंय की यावेळेस मैदानावरती मी अजूनही आहे आणि इथे माझ्या मध्ये क्षमता आहे मोठे मोठे फटके लगावण्याची। म्हटलं जातं ना, जिंदगी जिन आसान नाही होता, बिना संघर्ष के कोई महान नाही होता, जब तक न तेरे पत्थर पे आतारे की चोट तब तक पत्थर भी भगवान नाही होता। आणि या मॅच मध्ये हे करून दाखवावं लागेल आता नाही तर कधीच नाही, कारण जबरदस्त मॅच तुम्हाला पाहायला मिळेल। 4 षटकांची मॅच, 24 बॉल 46 धावांची गरज असताना समीकरण बदललं गेलं, 18 बॉल 38 धावांची गरज असताना आता देखील समीकरण वेगळं पाहायला मिळते, येणारे 17 चेंडू 32 धावांची गरज। स्ट्रायकिंगला सुदर्शन, गोलंदाज निलेश तयार, षटक क्रमांक दुसरा प्रगती बेटावरती आहे राईट आर्म ऑफ द विकेट ने पुन्हा एकदा आपण पाहतो लेग लॉन्च करायचा प्रयत्न होता आहे परंतु चेंडू बॅटचा संपर्क नाही आहे। अगदी पंच सांगतात यावेळेस इट इज वाईड बॉल, धावा संख्या फलकावरती अद्यापपर्यंत 1+1 एकंदरीत एक्स्ट्राच्या रूपाने रन्स मिळतात 2 धावा धाव फलकामध्ये एक्स्ट्राच्या रूपाने जर तुम्ही खर्च केला तर कदाचित इथे प्रतिस्पर्धी संघाचा प्रेशर थोडस कमी झालेला तुम्हाला पाहायला मिळेल, म्हणजे प्रतिस्पर्धी संघाला तुम्ही मदत करताय। अगदी आपण पाहिला तर धावा येत नव्हता, धावांसाठी संघर्ष करावा लागत होता आणि अगदी खोऱ्याने धावा ओढत असताना सुदर्शनच्या खात्यामध्ये आपण पाहिलं तर 6 धावा आल्या आणि त्यानंतर या 2 धावा अक्षरशः वाईडच्या रूपाने बहाल केल्या जात आहेत। टीमची टोटल स्कोर कार्ड वरती एकंदरीत 16 धावा
16 रन लॉस ऑफ 2 विकेट्स धावा संख्या फलकामध्ये 16 धावा आहेत 30 धावांची अद्याप गरज आहे या मॅच मध्ये शिलू संघ कोण विसरेल नुकताच झालेली स्पर्धा आपण पाहिली त्यांच्या माध्यमातून स्वर्गीय हिंदराजे समर चषक 2022 चे पर्व आपण पाहिलं अत्यंत देखणी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली यूट्यूबच्या माध्यमातून त्या स्पर्धेला आणि त्या स्पर्धेचं आयोजन आम्ही पाहिलं तर नक्कीच त्या स्पर्धेचा आनंद आम्ही देखील घेतलाय जवळच्या दिशेने 30 धावांची गरज आहे गोलंदाज तयार पुन्हा एकदा निलेश लेफ्ट हँडर बॅट्समन साठी राईट हँड राऊंड द विकेट हा बॉल या वेळेस इथे पाहावं लागेल शरीराचा वेध घेणार हा बॉल बॉडीला स्पर्श होतो तोपर्यंत एक धाव इथे आपल्याला पाहायला मिळते एक बाईस संघाच्या खात्यामध्ये ती धाव जोडली जाते आमचे स्कोरर आपण पाहतो विराज गायकर त्यांच्या सुवर्ण अक्षराने हे धाव फलक सजवलं जात आहे अत्यंत चांगली माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली जाते समालोचकाच्या पाठीचा कणा म्हणून गुणलेखकाला का म्हटलं जातंय याचं ज्वलंत आणि जागत उदाहरण आपण पाहतोय धावा संख्या फलकामध्ये आपण पाहिलं तर आतापर्यंत 17 धावा या फलकामध्ये आहेत 46 धावांची गरज असताना बदलापूरचा एक संघ आपण पाहिला तर सकाळच्या 17 मध्ये 2 संघ बीच झाले एक जय मल्हार क्रिकेट संघ मुलगाव त्यानंतर श्री गणेश क्रिकेट संघ माणकेवी आणि आता गावदेवी खऱ्या अर्थाने कोलगाव या संघ मैदानामध्ये आपण पाहतोय शिलू संघाच्या अगेन्स्ट फाईट करत असताना आपण पाहायला मिळतो आपल्याला सरकार फलकावती म्हटलं जातं ना वेल बिगिनिंग हाफ डन कोणत्याही कार्याची सुरुवात जर तुमची चांगली असेल ना ते काम तुम्हाला अर्ध झाल्यासारखं वाटतंय आणि आता मैदानाच्या आतमध्ये सुरुवात चांगली पाहायला मिळते गावदेवी कोलगाव टीमची सुरुवातीला आपण पाहिलं तर कदाचित जय कोलंबो माता शिलू संघ अत्यंत चांगले षटक त्याचं राहिलं भास्करच ज्यामध्ये धावा खर्च केला फक्त आणि फक्त 8 धावा आणि आता निलेशवरती आक्रमण एकंदरीत 23 धावा धावफलकामध्ये अर्धा टप्पा पार केलाय अर्धा टप्पा गाठायचा आहे यावेळेस येणाऱ्या 15 बॉल मध्ये यावेळेस आपण पाहतोय हा पॉइंटच्या दिशेने चेंडू डाबल होतोय क्षेत्रक्षक तिथे पुढे सरसवतात लेग बायच्या रूपाने एक धाव मिळते सुदर्शनच्या बॅटचा आणि चेंडूचा काही संपर्क आपल्याला पाहायला मिळाला नाही याचं कारण की इथे लेग बायच एक धाव मिळते आणि एका धाबेच्या मदतीने चांगलं व्हेरिएशन करत असताना निलेशला देखील कमबॅक करावा लागेल एका दोन चेंडू डॉट आले तर या मॅच मध्ये वापसी करू शकेल कारण सामना महत्वाचा आहे तिसऱ्या फेरीमध्ये जर दाखल झाला तर तिसऱ्या मॅच मध्ये कदाचित एखादा संघ एका संघावरती हावी होईल आणि सेमीफायनल मध्ये खेळण्याचा मात्र त्यांचा मान पुरा होईल असं म्हटलं जात आहे परंतु जेव्हा तुमचं चांगलं क्षेत्ररक्षण चांगली बॅटिंग चांगली फिल्डिंग जेव्हा होते ना या तिन्ही फॉर्मॅटमध्ये तुम्हाला चांगलं काम करावं लागतं यावेळेस इथे लाईन पाहावी लागेल कदाचित एस्टन वरून जाणारा हा बॉल आपण पाहतोय एस टी रक्षकाच्या हातामध्ये हा बॉल इथे मात्र निर्धाव चेंडू आपण पाहिला आणि षटक क्रमांक दुसरं प्रगती पथावरती असताना कदाचित निलेशला लाईन सापडली आहे सूर गवसला मी तर म्हणेन गोलंदाज निलेशला दोन षटकार आल्यानंतर एक चेंडू खराब आला त्यानंतर आपण पाहिलं तर एक लेग बायच्या रूपानं धावा येत आहेत यावेळेस खूप टप्पाचा बॉल ऑन साईडला बरवलाय खूप मोठा एक दरी आपल्याला पाहायला मिळते आणि त्या दरीला भेटत चेंडू चालला सरळ 1 बाउन्स 0 रन्स मिळतात 4 हा देखील चौका एखाद्या संघाला आम्ही हसताना आम्ही पाहू एखाद्या संघाला रडताना आम्ही पाहू परंतु समीकरण पण पाहिलं ना तर येणारे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 18 धावांची गरज आहे म्हणजे एखाद्या निर्णायक षटकाची गरज आहे ती जय कोलंबो माता शिलू संघाला आणि एका दोन मोठ्या फटक्यांची गरज आहे ती म्हणजे गावदेवी कोलगाव टीमला दोन्ही बाजूने फटाक्यांची माल पेटवली आहे परंतु कोणता संघ या मॅच मध्ये हवी होईल हे मात्र पाहणं योग्य ठरेल 12 चेंडू 18 धावांची गरज या मॅच मध्ये
तीसरे षटक प्रगती पथामध्ये गोलंदाज रोहन भरपूर निर्णायक षटक आपल्याला पाहायला मिळेल. कदाचित आपण थोडस लेट आहोत याची नोंद घ्यायची आहे. पंचांना देखील विनंती करण, आपण खेळाडूंना देखील विनंती करा आणि खेळाडूंना देखील तुम्ही वॉर्निंग द्या जेणेकरून सामना थोडस स्पीड अप करा. अजून दोन मॅचेस आपल्याला कव्हर करायचे आहेत. उपउपांत्य फेरीची लढत आणि उपांत्य फेरीची लढत म्हणजे आपण पाहिला तर एक क्वार्टर फायनलचा सामना आणि एक सेमी फायनलचा सामना अशा मॅचेस तुम्हाला पाहायला मिळतील. जवळ मॅचच्या दिशेने 12 चेंडू 18 धावांची गरज. गोलंदाज रोहन तयार. बॉलिंग ट्रॅक होती तेज तर्राट मारा पाहायला मिळेल आणि इथून मात्र संघाला बीट करायचं असेल तर चांगली गोलंदाजी करणं तुम्हाला भागच पडेल या मॅच मध्ये. यावेळेस कोल्ड टप्प्याचा बॉल लंगो कार्पेट चेंडू मात्र चालत चालला बी शेप मध्ये. क्षेत्रक्षक येतात पुढे सरसावतात अगदी लंगोवरून पुढे सरकल्यात. एकच धाव मिळते सुदर्शन जाधवला. सुदर्शन जाधवने मात्र चांगली फटकेबाजी केली आहे. मागच्या षटकामध्ये दोन षटक त्याच्या बॅट मधून आले आणि समीकरणाचं पारडं थोडस जड होतं ते मात्र हलकं होताना आपल्याला पाहायला मिळालं. आणि मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर समीकरण थोडस क्लोज झालंय. आता येणारे 11 चेंडू आणि 17 धावांची गरज. तेजस मेहरची देखील त्याला साथ लाभते आहे. शेवटच्या बॉलमध्ये चौकार आलाय आणि त्या चौकाराने मात्र कदाचित सामन्याचं समीकरण आणखी सोपं केलंय. 17 धावांची गरज आहे. येणारे 11 बॉल या षटकामध्ये जर कमीत कमी धावा आल्या तर शेवटच्या अंतिम षटकामध्ये तुम्हाला पुन्हा एकदा प्रेशर पाहायला मिळेल. दोन्ही संघांवरती तितकाच प्रेशर असेल. जबरदस्त सामना होईल यात मात्र शंका नाही आहे. प्रेक्षकांची देखील प्रचंड गर्दी आपण पाहतोय. उशिरा येणाऱ्या प्रेक्षकांचं पुन्हा एकदा हार्दिक मनपूर्वक स्वागत. त्यांच्या माहितीसाठी चालू असलेले मॅच सेकंड राऊंड मधील सेकंड सामना आपण पाहतोय. यावेळेस एका बाजूला शेलू तर दुसऱ्या बाजूला कुळगाव, एका बाजूला नेरा परिसर तर दुसऱ्या बाजूला बदलापूर परिसर अशी ही मॅच तुम्ही पाहताय. आणि यावेळेस चेंडूला डॉट डब संख्या त्या फलकामधील लेग बायच्या रूपाने मिळते. एक अत्यंत चांगली गोलंदाजी आहे. एकही मोठ्या फटकांपासून मात्र इथे आपण पाहिलं तर वंचित ठेवलं जात आहे फलंदाज तेजस मेहरला आणि सुदर्शन जाधवला. एकही चौकार एकही षटकार इथे या षटकामध्ये जर आला नाही आहे तर कदाचित ही मॅच तुम्हाला शेवटच्या षटकामध्ये भरपूर चांगले पाहायला मिळेल. सामना अजूनही बॅलन्स आहे. सामना ना सेलू संघाच्या बाजूने ना गावदेवी कुलगाव संघाच्या बाजूने. सामना मैदानाच्या आतमध्ये बॅलन्स आहे. संघाचा फलकावधी 30-16 धावांची अद्याप गरज. येणारे 10 बॉल शेवटचे अंतिम या षटकातील 4 चेंडू शिल्लक. भरपूर चांगली गोलंदाजी रोहनची पाहायला मिळते. मी सुरुवातीला सांगितलं भन्नाट वेग वेगावरती स्वार होणारा हा गोलंदाज आपल्याला रोहन पाहायला मिळतोय आणि अत्यंत चांगले षटक आपल्याला पाहायला मिळते. अद्यापपर्यंत 2 बॉल मध्ये 2 धावा त्याने खर्च केल्यात. स्ट्राइक इनला पुन्हा एकदा सुदर्शन सफल झाले. फटका चांगला या बॉल्स आपण पाहतोय का लेट मग स्टॉक मग क्रॉस टाइमने चेंडू सरळ चालला. फटका प्रतिम होता डॉट बॅकवर्ड स्कोर लेग डॉट लाईन च्या पलीकडे जाणारे सरळ डॉटर लागला चालला. चेंडू सी मेरा शटर रन्स मिळतात 4 हा होते चौकार. अतिशय मी तर म्हणेन गोलंदाजाची लाईन रीड केली आहे फलंदाज सुदर्शन जाधवने. चौकार आला आणि चौकारने पुन्हा एकदा विजयाची स्वप्न दाखवत असताना कुटप्प्याचा बॉल लाईन पाहावी लागेल. यावेळेस पंच बोलतायत राजेश भोईर आम्हाला सांगतात सेट इज वाईड बॉल. अंपायर सिग्नल आपण पाहतोय. स्वेअर चेंडू आणि स्वेअर चेंडूच्या रूपाने धाव मिळते एक. आपण पाहिला चौकार आला आणि चौकाराच्या नंतर स्वेअर धाव. एकंदरीत या बॉल साठी आपण पाहिलं तर गोलंदाज रोहनने 5 धावा खर्च केल्यात आणि अगोदर 2 धावा खर्च केल्यात म्हणजे एकंदरीत 3 बॉल मध्ये 7 धावा खर्च करत असताना हा गोलंदाज या षटकामध्ये आपल्याला आढळलाय. धावा धाव फलकामध्ये 35-46 धावांची गरज असताना येणारे 9 बॉल आणि 11 धावांची गरज. शेवटचे अंतिम 3 बॉल जर कदाचित चांगले फेकले गोलंदाज रोहनने तर अंतिम षटकामध्ये कमीत कमी 8-9 धावा आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेस लाईन चांगली आहे. आता कुटप्पाचा बॉल आपण पाहतोय. फुटवरचा वापर नाहीये. पद लालित्य नाहीये फलंदाज सुदर्शन जाधव कडे. कारण सध्याच्या घडीला म्हटलं जातं ना विराज गायकर की मोबाईल मध्ये नेटवर्क आणि क्रिकेट खेळताना पायामध्ये फुटवर्क या दोन गोष्टी आवश्यक आहेत. आणि इथे मात्र आपण पाहिलं तर फुटवरचा वापर नाहीये फलंदाज सुदर्शन जाधव कडे. धावसंख्या फलकावधी स्थिर 8 चेंडू आणि 11 धावांची गरज. पुन्हा एकदा अगदी रंगतदार स्थितीमध्ये सामना आपल्याला पाहायला मिळतोय.
कारण सगळे मातब्बर संघात मातब्बर खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यामध्ये चालू असलेली लढाई या वेळे सलंग कार्पेट चेंडू सरळ चालला ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहे तिथे आणि तिथे झाले सन्मान कदाचित या चुका तुम्हाला महागात पडतील क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते अप्रभात आणि ते यावेळी चेंडू सरळ चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे रन्स मिळतात चार मला काही क्षणामध्ये मिळेल धावत संख्या दफलकावती आता चौकाराने पुढे सरकते चार या धावत संख्येने आपण पाहिले तर 39 आकड्यावरती जाऊन पोहोचते आणि येणारे 7 चेंडू जिंकण्यासाठी 7 धावांची गरज सामना होता गुडे 12 चेंडू मध्ये आपण पाहिलं तर तब्बल 18 धावांची गरज होती या वेळेस बाचीकडे आपण पाहतोय कदाचित चेंडू ट्रॅव्हल झाला शॉर्ट फाईन लेग मध्ये आणि डायरेक्ट हिट करण्याची संधी या वेळेस आपण पाहिलं तर चला आपण जो ऑनफील्ड अंपायर आहे ऑनफील्ड अंपायर डिसिजन काय असेल आमच्यापर्यंत कळवायचं चला हरीश कराळे आपण तिसरे पंच मैदानात शॉट मध्ये दाखल व्हायचं सामना भरपूर क्रुशल मुवमेंटला आहे 7 बॉल आणि 7 धावांची गरज चला डीजे आपण थोडासा ताबा घ्या जेणेकरून प्रेक्षक देखील शांत बसलेत एक धाव इथे कंप्लीट होते आणि 6 चेंडू 6 धावांची गरज या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळते गोलंदाजी मार्क वरती बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळेल अंतिम षटकामध्ये कोणता गोलंदाज या ठिकाणी वापरला जाईल
जय कोलंबो माता शेलू संघाच्या वतीने आपण पाहतोय साई मसने कदाचित शेवटच्या अंतिम षटकामध्ये उंचपुरा गोलंदाज अविनाश तरे यांनी मगाशी सांगितलं की उंचीचा फायदा कदाचित चांगल्या खेळाडून होत असतो आणि आता इथून त्याला आपल्या संघासाठी फायदा करावा लागेल जेणेकरून आपण पाहतोय प्रतिस्पर्धी संघ सुदर्शन जाधव देखील एका बाजूने एखादी किल्ला लढवत असताना आपल्याला पाहायला मिळते. सुदर्शन जाधवचा विचार केला ना तर अद्याप पर्यंत दोन षटकार आणि दोन चौकार त्याच्या बाटमधून आलेत. एकंदरीत जर आपण विचार केला तर 22 या धावा संख्येवरती तो नाबाद खेळतो. अलॉंग द कार्पेट ऑन साइडला फटका आपल्याला पाहायला मिळतो लॉंगाच्या दिशेने. क्षेत्ररक्षक तिथे थोडेसे चाच पडलेत. एक एक धाव महत्वाची आहे आणि या ठिकाणी येतात दोन धावा. साई मसनेला हे हवंय की कदाचित एक बॉल वरती जरी एक धाव गेली तरी हरकत नाहीये, परंतु एका दोन चेंडू डॉट फेकायचे या मॅच मध्ये, परंतु इथे दोन धावा देऊन चालणार नाहीये कारण मॅच मध्ये एक धाव किती महत्वाची आहे. सातत्याने आम्ही नेहमी सांगत असतो परीक्षेमध्ये एका गुणाला, इलेक्शन मध्ये एका मताला आणि क्रिकेटमध्ये एका धावाला फार महत्व आहे. यावेळेस ऑन साइडला फटका आक्रमक एक धाव मिळते. पुन्हा एकदा दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथे कदाचित तिसरा अंपायर कडे डिसिजन असेल. रन आउट साठी जर व्यवस्थित बॅट ग्राउंडिंग केली असेल तर फलंदाज तेजस सुरक्षित असेल, जर बॅट ग्राउंडिंग केली नाहीये तर फक्त एक धाव आणि फलंदाज बाद. डिसिजन पेंडिंग. तर मिस्टर हरीश कराळे तिसऱ्या पंचाच्या भूमिकेत आणि हा डिसिजन या ठिकाणी पोहोचवला जाईल आमच्यापर्यंत आणि आम्ही मैदानाच्या आतमध्ये हा डिसिजन पोहोचू. पहिल्या बॉलवरती आल्या तर दोन धावा आणि दुसऱ्या बॉलवरती आल्या तर फक्त आणि फक्त एक धाव, फलंदाज बाद. आला म्हणते समीकरण सोपं आहे परंतु आपल्याला पाहायचंय हे सोपं समीकरण कठीण बनवेल का हा गोलंदाज. यावेळेस पुन्हा एकदा झेलची संधी. कदाचित नो मास लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला आणि दूरवरती होते भरपूर क्षेत्ररक्षक. मिळतील दोन धावा यावेळेस गावदेवी कुलगाव टीमला आणि फलंदाजी करत असताना सुदर्शन जाधवला. आणि आता सहा चेंडू सहा धावांची गरज असताना आपण पाहतोय येणारे तीन चेंडू एका धावेची गरज. स्कोर लेवल 45 धावा फलकावरती आहेत. एका धावेची गरज भरपूर खोलवरती फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते गावदेवी कुलगाव टीमची. तेजस ठाकरे बाद झाला, त्यानंतर फलंदाज आपण पाहिला सिद्धेश राऊत बाद झाला, फलंदाज तेजस मेहर बाद झाला, परंतु अभिषेक आणि सुदर्शन सुदर्शन एकाती किल्ला लढवलाय या मॅच मध्ये. कौतुक त्याच करावं लागेल. चला जांबरोग संघाचा संघ नाईक आपण टॉस साठी लगेच यायचंय. जांबरोग टीमचे कॅप्टन तीन बॉल एका धावेची गरज. यावेळेस एसटी रक्षकाने केली चूक आणि कदाचित आपण पाहतोय हा नशिबाचा चौकार इथे विजय मिळवून देतोय गावदेवी कोळगाव संघाला. वेल प्लेड बॉईज अँड हार्ड लक टीम. जय कुटुंब माता सेलू.